नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीन डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळकडामोडी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे जनतेतून निवडण्यात आलेले सरपंच महेश गागरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने एकशे सोळा मतांचे मताधिक्य पडल्याने सरपंच गागरे यांना ग्रामसभेने सत्तेवरून पायउतार केले ग्रामसभेने सरपंचांच्या विरोधात कौल दिल्याने आता उपसरपंच सुनील दुधाट यांच्या हातात हंगामी सत्तेच्या चाब्या देण्यात आल्या आहेत नूतन सरपंचांची निवड होईपर्यंत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या खाणगाव येथील तिघांना वीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे त्यांच्याकडील वाहनेही जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाने केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली राहुरी तालुक्यातील संक्रापूर आंबीचा फिरोज राजू शेख श्रीरामपूर तालुक्यातील कडीत फत्तेबादचा ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे व राहता तालुक्यातील आदित्य सुधाकर चोळके याचा त्यात समावेश आहे त्यांना बुधवारी पारणे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान आणखी दोन संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वर्ष दोन हजार सोळा सतरा ते वीस एकवीस पर्यंतची सर्व घरकुले महाआवास अभियानांतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत या अभियानात ज्या ग्रामपंचायत तालुका जिल्हा सर्वात जास्त घरकुले पूर्ण करतील असा सर्वांचा राज्य व जिल्हास्तरावर गुणांकानुसार निवड करून सन्मान करण्यात येणार आहे घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना शासकीय दरात पाच ब्रासच्या मर्यादेत वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे यंदा जिल्ह्यात पावसाळा लांबल्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर झाला जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यात सर्वाधिक क्षेत्र ज्वारी पिकाचे आहे एक लाख एक एक्क्याण्णव हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली एकूण पेरणीचे प्रमाण छत्तीस टक्के आहे यंदा पेरणीचे नियोजित क्षेत्र घटण्याची शक्यता आहे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये कांद्याची आवक चार हजार गुन्ह्यांनी घटली गावरान कांद्यात जास्तीत जास्त दोनशे तर लाल कांद्याच्या भावात पाचशे रुपयांनी घट नोंदवली गेली जिल्ह्यात बुधवारी दोनशे एकोणावीस कोरोना बाधित आढळून आले उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार पाचशे चौसष्ट आहे आजपर्यंत एकसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद कोरोनामुक्त झाले आहेत कोरोना बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर टिकून आहे या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार